नमस्कार मी हेमा उपासनी द सोप्रानोज रेकॉर्डिंग स्टुडिओच्या एका नवीन पॉडकास्टमध्ये एका माझ्या नवीन मैत्रिणीच्या सोबत मी आज आपल्याला भेटायला आले आहे आणि तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की म्युझिक कहाणिया म्हणजे म्यू म्युझिकची स्टोरी एका आर्टिस्टच्या मागची आपण स्टोरी नेहमी दर एपिसोडला ऐकत असतो आज आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे ती माझी मैत्रीण अरुंधती भालेराव अरुंधती नमस्कार 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 हेमा ही सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी हिचा चेहरा आपल्याला सतत दिसत असतो तेव्हा अरुंधती मला सगळ्यात आधी विचारायचं आहे बोल की <laughs> किती दिवसांनी भेटतोय खरंच आणि दिवस नाही वर्ष अनेक वर्षानंतर आपण भेटतोय मग आपण बघ औरंगाबादला आपण पहिलं मला आठवतं हो तू खरं म्हणजे मला वाटतं माझ्या सासूबाई कमल भालेराव हो तर त्या गेल्यानंतर स्मृती कमल नावाचा एक ग्रंथ हो। तयार केला होता माझे सासरे चंद्रकांत भालेराव हो। आणि तेव्हा तुझे बाबा नाथराव नेरळकर आणि ही सगळी मंडळी त्याच्यात खूप सक्रिय होती हो। आणि तेव्हा मी तुझं गाणं त्या कार्यक्रमात पहिल्यांदा ऐकलं होतं आणि तेव्हापासून ते सूर माझ्या कानात अगदी फिक्स आहेत तर मला वाटतं खरं तुझीच मुलाखत व्हायला पाहिजे <laughs> <laughs> माझ्या मुलाखत तू घेशील आणि आपण त्याच्यासाठी परत की या माझ्या स्टुडिओत परत भेटूया आपण येस yes. मला सांग की आणि मला असं आठवतंय की आपण त्याच्याही आधी यूथ फेस्टिवलच्या निमित्ताने आपण भेटायचो कारण मी तेव्हा मराठवाडा युनिव्हर्सिटीकडून यूथ फेस्टिवलला असेल आणि तू नागपूर विद्यापीठ नागपूर विद्यापीठाकडून आणि त्याच्यानंतर मला कारण भालेराव सर आणि माझे वडील हे दोघे जण अत्यंत जवळचे मित्र म्हणजे माझे सासरे yes, आणि जेव्हा तुझं लग्न आशुषी ठरलेलं आहे असं कळल्यावरती मला इतकं छान बरं वाटलं की अरे मी हिला छान ओळखते आणि म्हणजे माझ्याच फॅमिलीत तू आता लग्न होऊन येतेस म्हणजे आमची ओळख म्हणजे आम्हाला तुझी ओळख ही जेव्हा युथ फेस्टिवलला आपण जातो तेव्हा एक चुरस असते ना हा औरंगाबादचा ग्रुप हा अमरावतीचा ग्रुप हा कुठला आणखीन समजा अकोल्याचा ग्रुप तर आमच्या नागपूर तुझ्या ग्रुप मध्ये मी आ, मोनो ऍक्टिंग आणि वन ऍक्ट प्ले साठी जायचे ते तर ते तेव्हा आमच्याकडे चर्चा असायची अरे वो औरंगाबाद की आई आहे ना गायिका आहे हेमा उपास हेमा नेरळकर किंवा गातीय बॉस <laughs> सो आपण असं खूप भेटलो नव्हतो पण तुझ्या गाण्याची चर्चा आमच्या ग्रुप मध्ये खूप चालायची आणि मग आमच्या ग्रुप मध्ये जे सिंगर्स होते ते अभि आएगा की हमारा आहे नंबर हो कारण तेव्हा दुश्मन असायची दुश्मनी असायची दुश्मनी मीन्स हा एक परदा, सगळं yes. oh. <laughs> oh. की बघू कोण छान गात किंवा आपलंच पहिलं यायला पाहिजे हे सगळ्यांना वाटणारच तर अशा ह्याच्यातनं तुझी छान मैत्री झालेली आणि जेव्हा मी ठाण्याला शिफ्ट झाले तेव्हा मला कळलं की तू पण इथेच असतेस वगैरे तर तेव्हा मला उगाच असं आहे कोणीतरी आपलं इथे ठाण्यात आहे खर भले आपण तेव्हा काही रोज भेटू किंवा आपली सुख दुःख तेव्हा ताबडतोब आपण एकमेकींशी बोलू असं नव्हतं करेक्ट पण एक नावाने एक पाठिंबा हेमा आपण सगळे आपापला संघर्ष पिरियड होता तो येस आपण सगळे नव्यानं आलो हो। होतो हो। हो। गावाकडनं शहरात आलो हो। होतो सो अनेक मला तर खूप कॉम्प्लेक्सेस होते सो हे सगळं घेऊन आपण आल्यानंतर मला वाटतं की प्रेम वगैरे होतं जाणीव होती मैत्री बद्दल सजगता होती हो। पण आपण आपल्याच व्यापात इतके गुंतलो होतो हो। की आपल्याला भेटून बोलणं आणि असं काही होत नव्हतं आणि चक्क आज आपल्याला मुलाखत घेऊन भेटावं लागतंय म्हणजे आता आपल्याला वारंवार भेटायला <laughs> म्हणजे तू वारंवार मुलाखत घ्यायला पाहिजे बरं मला एक सांग की तेव्हा मी असं ऐकलं होतं की कारण तू ड्रामा मध्ये तेव्हा खूप ऍक्टिव्ह होतीस आणि तेच शिकायला तू मुंबईत आली औरंगाबादला औरंगाबादला आलीस पण त्याच्यानंतर तू मुंबईत पण <laughs> आली होतीस असं मी ऐकलं होतं आणि त्याच्यानंतर परत तू नागपूरला गेलीस परत इथे आलीस तर हे जाणं येणं हो। कशासाठी होत आता आज मला त्याचं खरं कारण सांग येस अगदी <laughs> खरं सांगते हात ठेवून <laughs> शपथ घेऊन सांगते जे सांगेन ते खरं सांगेन काहीही खोट सांगणार नाही तर खरा अगदी छान प्रश्न तू विचारलास मुळात मी औरंगाबादच्या नाट्यशास्त्र विभागात डॉक्टर लक्ष्मण देशपांडे वराडकार आपले सर लक्ष्मण देशपांडे म्हणजे यांच्याकडे बॅचलर्स मास्टर्स आणि म्हणजे करतच होते तीन चार वर्ष मी औरंगाबादला विद्यापीठात शिकत होते आणि आता ते झाल्यानंतर पुढे काय तर तेव्हा असं होतं ना की आता झालं बाबा शिकून आता लग्न कर आणि मोकळी हो आणि मला खूप भीती वाटत होती की आता झालं शिक्षण आता मला पुन्हा विदर्भात जायचंय ah. आणि मग वर संशोधन सुरू होणार <laughs> आणि लग्न करून आपण पुन्हा चूल आणि मूल आणि थोडंफार काय नोकरी बिकरी असं करू त्याच वेळेला मग माझी आशुतोष म्हणजे आशुतोष भालेराव माझा नवरा त्याच्याशी माझी ओळख झाली नाटकात ना नाही मी प्रेक्षक म्हणून त्याच्या नाटकाला गेले होते आशुतोष खूप चांगला डिरेक्टर म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध होता कारण तो अजित दळवींच्या परिवर्तन संस्थेत होता हो, हो। आणि आशू प्राध्यापक होता इंजिनिअरिंग झालेलं होतं त्याचं तो लेक्चरर होता आणि तेव्हाच्या काळी कसं होतं ना की लग्न ठरवून देताना हा मुलगा शिकलाय का मुलाचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे हा काय करतो तो असं सगळं बघितलं जायचं सो so, hmm. मला आमचं काही लव्ह मॅरेज वगैरे नव्हतं पण मला मुंबईत यायचं होतं आणि मला करिअर करायचं होतं आणि मग मला असं वाटत होतं की असा मुलगा माझ्या आयुष्यात यावा की जो शिकलेला पण आहे hmm. ज्याला फॅमिली बॅकग्राऊंड पण आहे आणि hmm. ज्याला नाटक करायचंय hmm. तर माझी एक मैत्रीण असं बोलता बोलता म्हणाली की अगं हा आशुतोष भालेराव मुंबईला संघर्ष करायला चाललाय कसं वाटतं तुला आणि मी एका क्षणाचा विचार नाही केला मी बाकी काय म्हणजे मी म्हंटल की अग हे वालेराव फॅमिलीचं खूप नाव आहे सासरे माझे मराठवाड्यातले साहित्यिक समीक्षक हो, हो, सासू मराठवाड्यातली स्त्री कलावंत हो. एज्युकेटेड फॅमिली मोठं घर बीर आणि मुलगा शिकलेला सो मी लगेच म्हंटल हा चालेल मला आणि पाऊस होता खूप आणि पावसात मी तिच्या लोणावर बसून आशुतोषला मागणी घालायला गेले होते आणि आमचं लग्न आम्ही अक्षरशः पंधरा मिनिटात ठरवलं अच्छा पण तेव्हा आशुतोषला नोकरी नव्हती आणि नोकरी सोडलेली होती बर आणि मग असं आम्ही ठरवलं आणि मग माझी एकदम अशी मी जागी झाली की अरे आपण आईबाबांना काहीच नाही सांगितलं विचारलं पण नाही आणि मी लगेच माझा रोख बदलला मी त्याला म्हटलं आई बाबा हो म्हणाले तरच आता मी त्यांना विचारते पण आमच्या घरात खूप मोकळं वातावरण होतं कारण माझ्या आईवडिलांचं त्या काळी लव्ह मॅरेज म्हणजे साठ वर्षापूर्वी नाटकातन तुझं तुझं पाशी नाटकात माझे वडील डिरेक्टर होते आणि आई काम करायची त्यांचं लग्न झालं होतं वर्ध्यामध्ये कला सौरभ नावाचा त्यांचा ग्रुप होता संस्था होता आणि बाबा का डिरेक्ट करायचे काम करायचे आणि आई अभिनेत्री आणि नोकरी पण करायची आणि दोघांचं लव्ह मॅरेज नाटकातनं झालं होतं त्यामुळे घरात ते वातावरण असं खूप वेगळं आणि छान होतं झालं लग्न ठरलं hmm. आई बाबा आले लग्न ठरलं आणि मी मुंबईत आले मुंबईत आल्यानंतर एक तीन चार महिन्यात आता दोघही आम्ही तेच करिअर करणार होतो ना मी तर गावकी गोरी ग म्हणजे चापून चुपून वेणी बिणी घातलेली आणि एकदम बावळली अजूनही आहे म्हणजे अशीच होते मी तर आलो आम्ही आणि एक तीन चार महिन्यात आशू म्हणाला की मला नाही आता हे करिअर करायचं hmm. मला वडापाव खाऊन काही माझा हा संघर्ष करायचा नाही hmm. आहे आणि मला हे नाही करायचं आणि मला तर तेच करायचं होतं पण मला कसं कुणीतरी धक्का मारणार पाठीशी हवं हो। hmm. असायचं hmm. कायम तर तो आशू नाही म्हटल्यावर गंगा जमुना गळायला <laughs> लागल्या की हा करणार नाही आणि आपण करायचं hmm. त्याच काळामध्ये आशुनी इथे काही दिवस नोकरी पण केली बर आशुनी नोकरी केली म्हणजे ही पंच्याण्णव सालातली गोष्ट आहे आशुनी नोकरी केली आणि मला तर काहीच माहिती नव्हती मुंबई म्हणजे ते, तेव्हाचा किस्सा सांगू तुला हो हो <laughs> मला मुंबई काहीच माहित नव्हती कुठून कसं जातात गावाकडे एकाच बाजूला प्लॅटफॉर्म येतो ना हो हो आणि एका बाजूला खड्डा असतो तर आता आमच्याकडे ना आम्ही दोघही नोकरी करणारी नाही आर्थिक प्रचंड अडचण कारण आम्ही आमच्या जीवावर सगळं करायचं ठरवलं होतं तर एक जाहिरात आली पेपरला की पर डे पंच्याहत्तर रुपये रोजावर तुम्हाला काम केलं तर त्या दिवसाचे त्या दिवसाला पैसे मिळतील आणि ते विटीला आणि विटी पासून थोडा आत चालत जाऊन बोरा बाजार स्ट्रीट आहे क्रॉस केल्यावर स्टेशन तिथे आता मला गावात असताना म्हणजे शंभर वर कधी <laughs> आई वडिलांनी पाठवलेलं नव्हतं <laughs> इतकी पॅम्पर्ड होते मी तशी <laughs> आणि एकदम मुंबईत लोकल विकल आणि व्ही टी स्टेशन आलं आणि मी अगदी घाबरत घुबरत म्हणजे अशी अक्षरशः साडी बिडी घालून मी गेले होते तर <laughs> क्वांटम डिरेक्ट नावाचं ते ऑफिस होतं <laughs> आणि मी गेले आणि मी तिकडे बायका उभ्या होत्या त्याच्यामध्ये एक ट्रान्सजेंडर होता <laughs> आता मी माझ्या गावात कधीही ट्रान्सजेंडर पाहिला नव्हता नेव्हर इन माय लाईफ काहीतरी वेगळं हे मला कळत होतं आणि मी प्रचंड घाबरले ट्रान्सजेंडरला पाहून अगो मी विटी स्टेशन आलं तरी उतरायचं नावच नाही मी गज घट्ट धरून ठेवला लोक उतरले सगळे आणि मी तशीच उभी आणि तो ट्रान्सजेंडर बिचारा शांतपणे कोपऱ्यात ती उभी होती तिने मला विचारलं किधर जाणार आहे मुझे विटी जाना आहे तर म्हणे विटी आ उतरो उतरव भाई तर मी म्हंटल पर किधर उतरू इधर या इधर कारण <laughs> <laughs> ला दोन्ही कडे प्लॅटफॉर्म ना oh, oh. सो काय मला कळे ना मी म्हंटल नाही म्हणजे विटी जाना आहे म्हणे उतरो ना विटी है बाबा उतरो <laughs> <laughs> मी म्हंटल मुझे ना अभि आता त्यांना काय म्हणावं हेही मला कळत होत म्हंटल मुझे ना वो बोरा बाजार पथ जाना है आ, और वहा मेरा आ, एक नोकरी है उधर जाना है अभी ये देखो ऍड्रेस ढूंढना है मुझे तो बोले उतरो इसको आप इधर उतरो कोई भी आपको बता देगा उतर जाओ आणि तिथून मी उतरल्यावर माझ्या हातापायांना दरदरून घाम आला होता की कोण होतं माझ्याबरोबर काय आज त्याच ट्रान्सजेंडरबद्दल मला कमालीचा रिस्पेक्ट आहे कारण गौरी सावंत तर माझी मैत्रीण आहे जी एक ॲक्टिव्हिस्ट आहे ट्रान्सजेंडर आणि ट्रान्सजेंडर्सच्या आयुष्याबद्दल मला खूप कुतूहल आहे त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे ते ज्या पद्धतीने काम करतात पण तेव्हा मला माझी खूप भंबेरी उडाली होती <laughs> आणि मग मी जेव्हा त्या क्वांटम डिरेक्टमध्ये गेले <laughs> तिथे <ते ते> सगळ्या <laughs> अशा स्कर्ट्स घातलेल्या जीन्स घातलेल्या छोटे छोटे टॉप आणि एकदम अशा नो 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 माय केम डिफिकल्ट आणि मी अशी गावाकडची गोरी साडी बिडी घालून तिथे एकटीच आणि मी हिंदीत विचारलं बैठना आहे कारण काय करायचंय काय नाही काहीच माहिती नाही आणि त्या सगळ्या यंग मुली त्या म्हणजे ना परीक्षेच्या नंतरचा जो काळ असतो त्याच्यामध्ये पॉकेट मनी मिळवायला त्या तिथे आलेल्या होत्या अच्छा आणि मी एकटीच फार गांभीर्याने नोकरी करायला तिथे गेले होते तर माझ्या बॉसला रणजित नावाचा माझा बॉस होता त्याला वाटलं होते कोण बावळ ध्याने आलंय आणि काम खूप डिफिकल्ट होतं ते सगळं तो आणखीन एक त्याच्यावर एक वेगळा एपिसोड होईल पण साडी बिडी घालून मी आपली बसली मग डबा खाताना मी आपली एकटीच डबा बिबा खायची कारण त्या सगळ्या जणी मस्त खाऊ घालली तिकडे तिकडे आजूबाजूला सगळीकडे जायच्या हे मला नंतर कळलं पण माझ्यापाशी तेवढे पैसेच नव्हते बरोबर म्हणजे इथून ट्रेननी जाणे ठाण्याहून ट्रेननी परत येणे आणि उतरल्यावर बसनी लोकमान्य नगरच्या चाळीत आम्ही राहायचो तर त्या चाळीपर्यंत येण्यासाठी बसला जे काही पैसे लागतात तेवढे जेम तेम पैसे असायचे सो असा तो सगळा खूप छान वेगळा काळ होता ज्या काळाने मला खूप शिकवलं पण आशुनी पण नोकरी केली मग थोडी छोटी मोठी तो नाटकाचे प्रयोगही काही करत होता पण मग अचानक त्यांनी सांगितलं की तर मला हे नाही करायचंय आणि एक दीड एक वर्ष झालं असेल दीड दोन मॅक्स टू मॅक्स आणि आशू म्हणाला की एक अशी अशी जाहिरात आली आहे बुटीबोरीच्या इंडो रामा इंटरनॅशनल स्कूलची नागपूरच्या नागपूरपासून पंचवीस किलोमीटरवर तर तिथे ड्रामा टीचर हवी आहे बरं तर तू ती ड्रामा टीचरची नोकरी घे आणि सिडॅक नावाचा जो कम्प्युटरचा कोर्स आहे तो मी करतो सो आपण आता शिफ्ट होऊ विदर्भामध्ये तेव्हा मला स्वतःचं काही मतच नव्हतं आणि काही अक्कलही नव्हती आणि आशूच माझं सर्वस्व होतं आहे आजही आणि असं वाटलं की ठीक आहे हा म्हणतो तर जाऊया आणि तशी मला माहेरची ओढ नुकतीच आल्यामुळे आणि हे सगळा संघर्ष आणि हे सगळे कठीण दिवस घरकाम पण सगळं घरातच पैसे द्यायला कामवायला ठेवायला बायका नाही सगळं मी करत होते आणि माझ्यासाठी ते सगळं खूप आव्हान होतं हो। कारण मी अगदीच तीन बहिणींमधली शेवटची होते आणि दोन बहिणीच सगळं मॅनेज करायच्या आई करायची आजी करायची आणि माझ्या वाट्याला चिटुक मिटूक पानं घे उचल इतपतच काम असायचं आणि आता इथे सगळं काम घरात पडलं स्वयंपाकापासून घरात जे काही स्त्रीला लागतं ते सो मला असं वाटलं की हा संघर्ष खूप कठीण आहे आणि मी म्हंटल की चालेल जाऊया त्यात ते एक आनंद हा होता की माझ्या आईला त्यावेळेला नुकताच कॅन्सर डिटेक्ट झाला होता तर माझ्या परिवारालाही कुठल्या तरी सपोर्टची गरज होती सो मला असं वाटलं विदर्भात गेल्यानंतर मी कदाचित नागपूरला राहीन ते वर्धेला राहतील पण आमचं अंतर कमी होईल बरोबर आणि मग मी नागपूरच्या इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंटरव्ह्यू दिला बुटीबोरीच्या आणि तिथे माझं सिलेक्शन झालं बर आणि मी तिथे रेग्युलर जॉब करायला लागले साडेतीन हजार अडीच हजार मला काहीतरी पगार होता नंतर तो साडेतीन झाला आणि नागपूरला आम्ही घर घेतलं आणि आशू तिथे शिकत होता सिडॅक आणि मी नोकरी करत होते मी नोकरी करून घर चालवत होते आणि तो सेडॅक शिकत होता आणि माझी आई वर्ध्याला आई वडील वर्ध्याला राहायचे त्यामुळे तिची कॅन्सरची ट्रीटमेंट असली की मग मी सतत जाणं येणं करायची मग आशुतोष आणि मी कधी वर्धा नागपूर असं जाणं येणं करायचो अनेक वेळा तर मी नागपूर बुटीबोरी वर्धा बुटीबोरी हा प्रवास ऑलमोस्ट रोज केलेला आहे कारण वर्ध्याहून तेव्हा अशा खूप सोयीच्या बसेस नव्हत्या डब्यानी यायचं बुटीबोरीला उतरायचं बुटीबोरी पासून आत सात आठ किलोमीटर चालत जायचं बापरे आणि इंडोरामाच्या शाळेमध्ये मी नोकरी करायची आणि हा सगळा स्पॅन सुरू असताना आशुतोषला मुळात तो खूप पण तो खूप स्ट्रॉंग होता हो। इंटेलिजंट आहे तो त्यामुळे त्याचं कॅम्पस सिलेक्शन झालं आणि त्याला एल एन टीला जॉब मिळाला पण माझा कॉन्ट्रॅक्ट होता शाळेबरोबर त्यामुळे आशू पुढे आला आणि त्याच्यानंतर सहा महिन्यांनी मी आले ती प्रेग्नंट होऊन आले म्हणजे मला आनंदिता होणार होणार होती, होती। आणि मग आम्ही मुंबईत आलो मुंबईत आल्यावर आशुतोष पूर्ण वेळ सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम करायला लागला दोन महिन्याची आनंदिता असताना माझी आई गेली सहा महिन्याची आनंदिता असताना माझी सासू गेली अरे। या दोनच व्यक्ती असतात ज्या तुमच्या जवळ येऊन राहतात आणि तुमचं करतात माझ्या दोन्ही बहिणी परदेशात होत्या त्यामुळे त्या येण्याचा प्रश्नच नव्हता मगचा काळ खूप कठीण होता माझ्यासाठी hmm. मग मा आशू अमेरिकेत कधी लंडन कधी ऑस्ट्रेलिया कधी स्वीडन असा त्याचा प्रवास सुरू झाला मग माझ्या लक्षात आलं की आम्हाला तो नेऊ शकत नाही ने कारण प्रोजेक्ट बेसिसवर असायचं hmm. कितीदा आम्ही जाण येणं करणार ना, ना मुलीची हळूहळू शाळा सुरू होणार हे होणार आणि मग मी पूर्णपणे मुंबईकर खऱ्या अर्थाने झाले म्हणून तू जे म्हणते की मध्येच आली आणि मध्येच आता ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं फक्त एक झालं याच्यात की माझं करिअर पूर्ण थांबलं कारण मुलीला कुठे ठेवायचं दोन महिन्याच्या मुलीला आणि माझ्या हातात ना जाण्याची वेळ ना येण्याची वेळ आणि एवढ्या ताण्या बाळाला ठेवून करिअर करण्यासाठी मला कोणी रोखलं नसतं पण माझ्यातलं आई पणच ते करायला मला परवानगी देत न आणि माझं करिअर थांबलं आणि म्हणून तू पण मग ह्या सगळ्या क्षेत्रांकडे तू कशी वळालीस काय शैक्षणिक का। बरोबर 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 मग मी हळूहळू घरी क्लास घ्यायला लागली अभिनय वर्ग बर हा म्हणजे अगदी शिवाईनगरला पॅम्पलेट वाटण्यापासून उभं राहून रस्त्यावर बर मुलीला खांद्यावर घेऊन वगैरे टिपिकल संघर्ष छाता वगैरे असा सगळा संघर्ष करत एक दहा पंधरा मुलं मला मिळाली मी घरी क्लासेस घ्यायला लागली ते करत असतानाच इरा इंटरनॅशनल स्कूल त्याची जाहिरात आली बर तिथे मी पार्ट टाइम ड्रामा टीचर म्हणून जॉईन झाले अच्छा क्लासेस सुरू केले छोटे मोठे छोटे मोठे घरात मग मी न्यूज द्यायला लागले केबल टीव्हीच्या अच्छा पण हे सगळं मुलीला सांभाळूनच माझी ही सगळी कसरत होती पण मग त्यावेळेला मी तिला शनिवार रविवार दोन दोन तास फक्त पायणाघरात ठेवायचं कारण मी तेव्हा जर्नालिझमचा कोर्स करायला डोंबिवलीला जात होते बरं आणि मग ते करत असताना नोकरी करत असताना मला माझं काम कदाचित बरं केलं असावं मी <laughs> किंवा जरा प्रामाणिकपणे <laughs> केलं असावं शाळेने मला फुल टाइम बरं टीचरची ऑफर दिली ॲज अ ड्रामा टीचर बरं पण नुसतं ड्रामा नाही तर ड्रामाबरोबर हा हाऊसकीपिंग इन्चार्ज अच्छा शाळेची समन्वयिका कॉर्डिनेटर कॅन्टीन इन्चार्ज जे जे क्षेत्र माझे नव्हते सगळे <laughs> सगळे क्षेत्र पण लोकांना खूप आश्चर्य वाटायचं शाळेतल्या की क्या करना है क्या कर रही है है ये ये तो वाली क्या करिंग करेगी ये क्या किचन संभालेगी पर एक औरत क्या क्या कर सकती है ये, ये मुझे दिखाना था आणि नुसतं दिखाय दाखवायचं नव्हतं तर स्त्रीला हे सगळ्या मॅनेजमेंट स्किल्स आपोआपच असतात तिच्याकडे आणि आपल्या आईला आईला आजीला आपण बघत असतो बहिणींना हे सगळं करताना सो मी म्हटलं की मी घेणार हे टास्क आणि मी ते करायला लागले आणि मी मला असं स्वप्न होत हे जसं तुझं आता हे खूप सुंदर तू उभं केलंय स्टुडिओ मला वाटत होतं की क्लासेस घ्यायला माझी स्वतःची एक जागा असावी अच्छा आणि म्हणून मी जवळपास अकरा वर्ष नोकरी केली आणि नोकरी करत असताना मी लोन घेऊन एक छोटस कमर्शियल ऑफिस विकत घेतलं बरं ते करत असताना मी बीएड केलं अच्छा आशुतोष तो सतत परदेशात होता आनंदीताला माझ्या शाळेतच घातलं जेणेकरून ना जाण येणं आमचं बरोबर होईल आणि ते करत असताना मी माझी प्रारंभ कला अकॅडमी नावाची संस्था ठाण्यात सुरू केली जिची मुहूर्तमेढ करताना स्वर्गीय आ, सोपान मोघाणे पत्रकार त्यांनी मला एक नाव सुचवलं आम्ही बसलो गप्पा मारत कारण आमची न्यूज चॅनलला ओळख झाली होती लोकल तर प्रारंभ हे नाव ठरलं की काहीतरी दा नाव द्यायचं तर प्रारंभ म्हणजे ज्याला अंत नाही बरोबर सुरुवात आणि ज्याला कधीच अंत नाही आणि मग प्रारंभ कडनं मी खूप वेगवेगळे क्लासेस म्हणजे मंडे टू संडे मी साडेपाच ते साडे नऊ क्लासेस घ्यायचे सकाळी नोकरी करायचे मग त्यावेळेला मी हाताशी सपोर्ट सिस्टीम आनंदिता चौथीत वगैरे होती तिसरी चौथी एक मुलगी ठेवली मदतीला घरी चार आठ दहा तास अशी कधी मॅक्झिमम वेळ आनंदिता सोबतच असायची पण गरज असेल तेव्हा मुलगी होती घरात आणि मग हे क्लासेसचा हा माझा प्रवास सुरू झाला नोकरी सुरू होती अँकरिंगचं खूप काम मी तेव्हा करत होते म्हणजे कॉर्पोरेट प्रोग्राम्स, रोटरीचे प्रोग्राम्स, डॉक्टर किशोर भिसे ठाण्यामध्ये अनिल मोहिलेंच्या सोबतीनं खूप कार्यक्रम करायचे हो, हो। सिद्ध कला संगीत अकॅडमीतर्फे म्हणजे अगदी सगळ्या रजनी जयकिशन रजनी मन्नाडे रजनी सगळ्या तर मी सहयोगला दोन हजार तीन ते साधारण दोन हजार या काळात साडेचारशे पाचशेहून अधिक कार्यक्रमांचं अँकरिंग केलं आणि त्यावेळेला मी इन मुंबई चॅनलसाठी साठी पण काम करायला लागले होते बरं कारण की मी इथे साई मंदिर जे ठाण्यातलं त्याचं लाईव्ह करायचे बर इन मुंबईसाठी तिथलं माझं काम पाहून मला सिद्धिविनायक प्रभादेवीला काम मिळालं अरे वा आणि पाच वर्ष मी त्यांची पण अँकर होते त्याच वेळेला स्वरलता आशा नावाचा ऑर्केस्ट्रा अनिल ठाणेकरांनी काढला मंदार टिल्लू त्याचं दिग्दर्शन करायचा सगळ्या बायकांचा ऑर्केस्ट्रा होता वैशाली पहिल्यांदा मुंबईत गायला लागली होती बर बरं त्याच्यात मी अँकर होते सो हा सगळा ही सगळी कसरत म्हणजे निवेदनाचे कार्यक्रम संसार सो कॉल्ड म्हणजे सगळं करावंच लागतं आपल्याला ते स्त्री म्हटल्यावर माहेरचे सासरचे आणि तसं सासरच्यांचं मला खूप नाही करावं लागलं कारण माझे सासू सारे काही माझ्याकडे नव्हते hmm. पण सगळी नाती सांभाळणं आणि मग नोकरी करणं मुलगी बघणं शाळा करणं हे सगळं मी करत होते आणि प्रारंभाचा पसारा हळूहळू वाढत गेला ते करताना मी बीएड केलं कारण शाळा मला म्हणाली तुम्ही बीएड करा आम्हाला तुम्हाला वाईस प्रिन्सिपल करायचं आहे अच्छा पण ते सगळं मला खूप स्ट्रेसफुल व्हायला लागलं मग hmm. आणि त्याच वेळेला मी बीएड होता होता पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केलं हो आणि दोन हजार मध्ये मग मी म्हणजे दोन हजार तीन ते दोन हजार अकरा बारा ऑलमोस्ट मग मी शाळेतला रिझाईन केलं आणि मी पीएच डी ला रजिस्ट्रेशन केलं तीन वर्षात पीएचडी डी पूर्ण केलं आणि मग अशा प्रकारे तू जे म्हणते की अचानक तू इकडे कशी काय तर मग मला असं वाटतं हेमा की जेव्हा मला कळलं की मी अभिनय नाही करू आहे मला माझ्या चौकटीत राहून माझ्या वेळानुसार माझी मुलगी माझं घर माझ्या सगळ्या गोष्टी सांभाळून मला जे जे काय करता येणार आहे तेच मला करता येणार आहे आता कितीही लाख इच्छा असली तरी आणि अर्थार्जनी माझी बेसिक गरज होती जरी आशुतोष परदेशात होता तरी तोही नवीन नोकरीत होता बर मुंबईत एकट्यानी पगार कमवणं आणि घर चालवणं सोपं नव्हतं बरोबर कधीच त्यांनी मला म्हंटल नाही की तू नोकरी कर <laughs> किंवा मी तुला पैसे देत नाही किंवा असं तो कधीच म्हणाला नाही पण ती मला माझी जबाबदारी वाटायची की आपली लायबिलिटी ही आपण स्त्री म्हणून आपण माझा काहीतरी हक्क का सांगतो किंवा मी स्त्री म्हणतो तर मग स्त्रीनी स्वतःच्या अर्थार्जनाची पण जबाबदारी घेतली पाहिजे त्यामुळे लग्न झाल्यापासून पासून मी कमवत आले फिल्टर विकले दारोदारी जाऊन बर कारण माझी सगळी डिग्री या माझ्या थिएटरच्या होत्या हो। मला कोण नोकरी देणार होतो तेव्हा बरोबर आहे त्याच्यामुळे हे क्वांटम डिरेक्टला पंच्याहत्तर रुपये रोजावर फोन करून कंपनींना विचारायचं तुमचं टर्न ओव्हर काय उत्तर दिलं तर ठीक नाही तर फोन ठेवून द्यायचे पण <laughs> पंच्याहत्तर रुपये दिवसाला मिळायचे <laughs> फिल्टर विकायचं काम केलं सो हे सगळे छोटे मोठे काम आणि अरे मी फिल्टर विकले असं मला त्याचं काही दुःख नाही मला त्या प्रत्येक घटनेनी आयुष्यात खूप शिकायला खूप पॉझिटिव्हिटी दिली आणि कुठल्याही परिस्थितीत मला असं वाटतं हेमा जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायला मिळत नाही अभिनय माझं क्षेत्र होतं ती जर मला करायला मिळत नाहीये तर मग रडत बसायचं मग मा तुझ्यामुळे माझं झालं मा नाही मग रोज आटापिटा रोज त्या नवऱ्याला दोष मग mm. रोज स्वतःच्या नशिबाला दोष आणि प्यावप्याव करण्यापेक्षा माझ्या आईने मला एक सांगितलं होतं mm. की उंच भरारी गगनभेदी जरी उंबरठ्याची लाज असू दे mm. काय कमव मिळव यश पण आपल्या कुटुंबात आपल्या संसारात राहून ती मर्यादा सांभाळून mm. ते देखणे पण जपून तुला जे जे करताय कर। कर। हो ते कर आणि त्यामुळे मला ते करणं अपेक्षित होतं आणि म्हणून मी रडत बसले नाही मी त्यातनं हे सगळे मार्ग निवडले क्या बात आणि मग त्यातनं तुला आता प्रवास माहितीये तेच तर कारण मी बघितलं की तू जसं त्या ट्रान्सजेंडर त्याही लोकांच्या साठी काम करतेस असं मी ट्रान्सजेंडर साठी मी काम नाही करत पण मी माझ्या प्लॅटफॉर्मवरनं ज्या ट्रान्सजेंडरला मी खूप घाबरले होते एकोणीशे पंच्याण्णव साली त्या ट्रान्सजेंडरचं आयुष्य मी समजून घेण्याचा एक स्त्री म्हणून प्रयत्न केला आणि त्या ट्रान्सजेंडर्सना मी माझ्या प्लॅटफॉर्मवरनं मुलाखतींच्या माध्यमातून आणलं बरं मला कधीच वाटलं नाही की मी असं काही करेन म्हणजे मी अगदी गडकरीत त्यांना आणलं त्यांचे शोज केले अरे वा मी कोरोनाच्या काळात त्यांच्या लाईव्ह मुलाखती घेतल्या आणि प्रत्येकाचं आयुष्य किती वेगवेगळ्या प्रकारचं आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला काय काय शिकता येईल की किती त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम आहेत पण तरी जगण्याची एक किती उमेद आहे Oh. So, hey, शिकने शिकने हो शिकण्यासाठी mm -hmm. oh. mm. मी त्यांना प्लॅटफॉर्म दिला आणि मग जेव्हा क्लासेस सुरू केले ना हेमा तेव्हा मग मुलांना सोडायला आई लोक यायचे हो त्या म्हणाल्या काय ग आमच्यासाठी काहीतरी कर ना मग मी त्यांना त्यांच्यात मला शोधू लागले mm. की यार मला पण काहीतरी ऍक्टिंगच करायची होती mm आणि -hmm. mm. मी शालेय महाविद्यालयीन जीवनात केवढं काय काय केलं होतं मी सगळं थांबलंय मी इतरांना ट्रेनिंग देते आता हरकत नाही पण मग या महिलांसाठी काहीतरी करूया मला करता आलं नाही पण मी त्यांना माध्यम तर देऊ शकते ते त्यांच्यासाठी आपण करूया त्यांना व्यासपीठ देऊया मला देणारं कोणी नव्हतं कारण जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा मी सुरुवातीला थोडी धडपड करण्याचा प्रयत्न केला जाऊन जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला पण माझ्या लक्षात आलं की नाही बॉस कोणी असा जादा गॉडफादर नाही बन किसी का आपलं आपल्यालाच करायचंय आणि माझं अजून एक होत की ज्यादा इंटरेस्ट नाही था दुल्हन बनना ही पसंद था सो <laughs> <क्या बात> <laughs> so, कुणाच्या तरी कडे जाऊन द्यान ध्यान म्हणण्यापेक्षा आपणच आपलं व्यासपीठ निर्माण करूया खरं आपला प्लॅटफॉर्म आपण क्रिएट करूया आपण आपली ओळख करून देऊया मार्केटिंगचं वर्ल्ड आहे तुमचं नाणं तुम्हालाच वाजवावं लागेल रडत नका बसू यांनी मला आधार दिला नाही मग त्या काळी मी याच्याकडे गेले होते दोन तास बसले त्यांनी माझी फाईल सुद्धा पाहिली नाही आणि मग मी तिथून निघून आले वगैरे मला हे काही करायचं नव्हतं मला माझं गुरु व्हायचं होतं बस आणि मग मला असं वाटलं ह्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे ना त्यांना कदाचित लिडरशिप क्वालिटीज त्यांच्याकडे कमी असतील मी सुरुवातीपासून शालेय जीवनात लिडरच होते स्नेहसंमेलन प्रतिनिधी गणेशोत्सव प्रतिनिधी मग युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह त्यामुळे त्या क्वालिटीज माझ्याकडे होत्या आणि मला असं फार कोणाच्या अंडर काम करण्याचा माझा स्वभाव स्वभाव नसल्यामुळे म्हणजे दादागिरी करण्याचा थोडा <laughs> असल्यामुळे मला वाटलं की मीच माझं राणी बनावं आणि मीच माझ लात मारून पाणी काढावं आणि यांनाही प्लॅटफॉर्म द्यावं आणि मग मी निर्माती झाले निर्माती आणि मग या सगळ्या महिलांना घेऊन बेधडक एका मागून एक फक्त महिला <laughs> असं घेऊन मी जे नाटकांना सुरुवात केली की अनेक महिलांच्या नाटकांची प्रायोगिक बर व्यावसायिक नाही कारण कधीच रंगमंचावर न गेलेल्या किंवा शालेय महाविद्यालयीन जीवनानंतर चाळीस वर्षांनी रंगमंचावर जाणाऱ्या कधी कधी उठलं तर बसता येत नाही बसलं तर उठता येत नाही <laughs> अशी सगळ्यांची परिस्थिती असताना त्यांना घेऊन नाटक करण्याचं खूप मोठं चॅलेंज होतं हो त्यांना तो कॉन्फिडन्सही द्यायचा होता लोकांचं मनोरंजनही oh. करायचं होतं लोकांनी अगदीच दगड फेकून मारू नये ही पण काळजी घ्यायची होती तर हे सगळं करताना मॅनेजमेंट लेवलचं काम कुठल्याही एमबीए खूप शिकत गेले दिग्दर्शनाची मला कधीच सवय नव्हती आय वॉज अन ऍक्ट्रेस आय एम अन ऍक्ट्रेस पण मग आता काय ऍक्ट्रेस तर होता येत नाही आहे मग पाण्यात पडली आणि पोहायला लागली कारण त्यांना घेऊन दिग्दर्शनही करायचं आणि अभिनय करायचा हे दोन्ही मला शक्य नव्हतं कारण क्लासेसही सुरू होते मग मी वासरात लंगडी गाय शहाणी झाली आणि दिग्दर्शन करायला सुरुवात केली म्हटलं करेंगे क्या होगा आपण करत राहू आपल्याला आनंद मिळणार आहे आपल्याला मज्जा येणारे करताना आणि लोकांना उभी करतेस की बाबा तुला चांगलं जमेल हे आपण त्यांना बळ देत असताना आपल्यालाही हत्तीच मुला गमत सांगते अनेक मैत्रिणी असं सांगून गेल्या की मी घरात बसून फ्रस्ट्रेट झाली होती तू माझ्या आयुष्यात सकारात्मक आनंद दिला कोणी म्हणाल नवरा गेला होता त्या दुःखातन सावरायला मदत केलीस कोणी म्हणाल की मला जगण्याची पुन्हा नंतर एक हुरूप आला मला मी काहीतरी करू शकते ही भावना निर्माण झाली मला असं वाटतं ना हेमा त्या क्षणाला मला वाटलं हरकत नाही मी अभिनेत्री नाही झाली तर हे जे ब्लेसिंग्स आहेत हे खूप मत किंवा या ज्या प्रतिक्रिया आहेत या मला खूप काही आनंद देऊन गेल्या आणि कितीतरी महिला आणि मी इतकी महिलांची नाटकं केली आणि पहिले पहिल्या नाटकाचा तो खूप इंटरेस्टिंग मजा आहे ते खूप म्हणजे त्याच्यासाठी एक मुला एखादा एखादा किस्सा मजा अगं म्हणजे पहिलं नाटक असं होतं की सगळ्याच नव शिक्या डायरेक्टरही नवशिकी नवशिक्या त्यामुळे ना आम्ही तालमीत कॉफी जास्त वेळ प्यायचो आणि तालीम कमी करायचो कॉफीच खूपदा प्यायचो आणि तालीम कमी करायचो आणि एक दहा मिनिट कॉफी पिऊन झाली की एकमेकींना टाळ्या वाजू पडायचो ए चला 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 आटपा आटपा आटपाटपा की पुन्हा गप्पा मारायला बसायचो आणि त्या गप्पा काय तुझ्या घरी काय केलं माझ्या घरी काय केलं hmm. तुझं नवरा कुठे गेला माझा नवरा कुठे गेलं म्हणजे हे पहिलं नाटक yeah. की अशाच या गप्पा आणि मग इतकी गंमत काहीच कळत नव्हतं ग मला hmm. मी कधी एक स्क्रिप्ट सुद्धा एकांकिका सुद्धा डिरेक्ट केली नव्हती आणि hmm. माझं पहिलं नाटकाचं नाव होतं बायकांची स्वारी राजाच्या दारी hmm. तर ती बायकांची स्वारी नाटकात शेवटपर्यंत राजाच्या दारी गेली की नाही मला कळलं नाही ती भलतीच पण आम्ही नाटक केल्याचं समाधान आम्हाला मिळालं धनंजय सरदेशपांडे आपला औरंगाबादचा आप त्याला मी फोन केला म्हंटल धन्या मला नाटक लिहून हवं आहेत सतरा बायका आहेत तू म्हणाला काय सतरा महिला आणि त्यांचं स्क्रिप्ट लिहायचं वेडीएस का तू <laughs> <laughs> म्हंटल अरे पुरुष पुरुषांचे रोल पण बायकाच करणार आहेत तर म्हंटल ते बघ आता तू मला माहित नाही सतरा जणींसाठी लिहून दे आणि सतरा पण हिरोईन झाल्या पाहिजे <laughs> कारण त्यांची आहे की आम्ही खूप वर्षांनी जाणार आहोत त्यामुळे कुणाला साईड रोल करायची इच्छा नाहीये कुणाला विलन व्हायचं नाही सगळ्यांना हिरवीणच व्हायचंय हिरोईनच व्हायचंय धन्या म्हणे वेडीएस का तू सतरा जणींना घेऊन महिलांचं नाटक म्हटलं मला, मला माहिती नाही लिहून दे <laughs> आणि धन्यानी बिचाऱ्यांनी क्या वेळेला धनंजयने ते चेंज केलं स्क्रिप्ट आणि नंतर त्यांनी जे लिहिलं त्यात आम्ही आमचे भरणे घालत घालत त्याचं मूळ स्क्रिप्ट पार धाब्यावर नेऊन बसवलं हो <laughs> पण धनू आमचाच होता त्यामुळे त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही तो पुण्याहून नाटक बघायला आला आणि बायकांची स्वारी राजाच्या दारी न जाता कुठल्या तरी भलत्याच नरकाच्या दारी पोहोचली पण आम्ही धम्माल केली आणि महिलांनीच पुरुषांचे कपडे घातले आणि असं आता बघितल्यावर वाटत काय शी किती घाणेडा आपण काय करत होतो पण त्या प्रोसेसमधनं मी हळूहळू शिकत गेली म्हणजे आता मी खूप फुलफ्लेज ग्रँड नाटक करते असं नाही पण आता मला किमान मी काय बरं करते काय वाईट करते आणि जी पहिली तालीम कॉफी पीत बसणे किंवा नुसत्याच घरगुती गप्पा मग कोणीतरी आज उपमा करून आणला कोणीतरी पोहे करून आणले मग त्यात खाण्यापिण्यात वेळ घालणं हे चौथ्या नाटकापासून बंद झालं आणि कडक शिस्तीची दिग्दर्शिका त्यांच्या समोर उभी शिक्षिका शिक्षिका बाहेर आली मुलगी माझी मध्ये मध्ये लुडबुड करायला तालमीन मध्ये आणि मी एकदम कट टू कट तालीम सुरू होणार म्हणजे होणार आठला बंद म्हणजे बंद पण मी त्या प्रोसेस मधन शिकत गेली म्हणजे मीच माझ्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण केलं मीच माझ्यासाठी मॅनेजमेंटचा कोर्स प्लॅन केला मीच त्याचं प्लॅनिंग करायला सुरुवात केली आणि मीच त्याचं इम्प्लिमेंटेशनही करायला सुरुवात केली आणि मीच निर्माती पण झाली पेपर प्लॅनिंग खूप चोख व्हायला लागलो कॅरेक्टरचा अभ्यास करायला लागली कॉस्ट्युमचा अभ्यास करायला लागली आणि मीच माझ्या स्कूलमध्ये तुटक मुटक का होईना शिकत गेली आणि मग सर्वाधिक प्रायोगिक नाटकाची महिला दिग्दर्शिका म्हणून माझी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली क्या बात आहे क्या बात आहे सो खूप मस्त प्रवास आहे हा म्हणजे मला असं वाटतं की आयुष्य तुम्हाला आयुष्य खूप सुंदर आहे ते तुम्हाला खूप काही शिकवतं फक्त तुम्ही ते शिक शिकायची तयारी तुम्ही दाखवली पाहिजे असं आता तू आपण बोलताना एक आता एक संदर्भ आई आईबाबांचा की ते नाटकाच्या निमित्ताने भेटले तर त्याच्यावरनं मला कळलं की म्हणजे तुझ्या मध्ये ही अपसुकच हा गुण आला आला तर बाबांच्या बद्दल आणि तुझ्या लहानपणाच्या बद्दल तू काय आठवणी सांगशील हे बघ खूप गोड लहानपण होतं म्हणजे आता कदाचित भौतिक सुख खूप असेल परिस्थितीनी भौतिक सुख आम्ही आमचं दोघांनी निर्माण केलं आशुतोषने आणि मी आम्हाला काही कुठलंही पाठबळ नव्हतं आईबाबांकडे परिस्थिती मध्यमवर्गीय होती पण माणसांची रेलचेल होती मनाची श्रीमंती होती त्यामुळे संस्कार जे आपण म्हणतो ना ते नकळत घरात इतके रुजवले गेले की आलेल्या प्रत्येकाला तुम्ही आलेल्या प्रत्येकाशी जात धर्म काही न बघता कसं वागा त्याच्याशी कसं त्याला ट्रीट करा आणि माणूस म्हणून तुम्ही पहिल्यांदा चांगले व्हा तुम्ही किती मोठे झाले तर यू हॅव टू बी गुड ह्युमन बिईंग फर्स्ट हे संस्कार मला माझ्या आई वडिलांनी दिले आणि मी त्यांचे खूप आभार मानते की मोजकी परिस्थिती होती बेताची होती पण घरी सतत येणारा जाणारा होता माणसांची रेलचेल होती घरात सतत माझे वडील गायचे त्याचा अभंगवाणी नावाचा कार्यक्रम होता त्यामुळे सतत घरात माझ्या बहिणीचा रियाज त्यांचं तिला गाणं शिकवणं हे वातावरण होतं वादक यायचे कलाकार यायचे लोकल लेव्हलचे आईबाबांच्या आई नाटकाच्या तालमी चालायच्या ते मला सायकलवर डबल सीट बसून तालमीना घेऊन जायचे गैरे रंग तुझं तुझं पाशी ब्रह्महत्यासारखी तीन तीन नाटकं त्यांचं ऐकून मला पाठ झाली होती लहानपणी बरं सो so, हे सगळं वातावरण घरामध्ये होतं आजी आजोबा होते आईचे आई वडील ते जवळ राहायचे ते आमचा अभ्यास घ्यायचे आई नोकरी करायची त्यामुळे ती सकाळी जे जायची ती रात्री यायची पण घरामध्ये वडिलांची आई होती अच्छा ती आईपेक्षा आई, आई ती खरी आई होती। हो। आमची आज, होती कारण तिने आम्हाला खूप सांभाळलं आमच्या दोन्ही आज्या म्हणजे आजोबा व्हेटरनरी डॉक्टर होते पण नाडी कशी बांधायची इथपासून नख कसे कापायचे आणि इथपासून शाळेचा अभ्यास घेण्याचं काम ऊस दातांनी कसा सोलायचा वगैरे टिपिकल सायकल चालवायला शिकवणं हे सगळे संस्कार नकळत रुजवण्यात आणि आम्हाला घडवण्यात ह्या सगळ्या लोकांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं म्हणजे मी नेहमी म्हणते की माझ्या आईला खूप मोठी सपोर्ट सिस्टीम होती अशी hmm, hmm. माणसं घरात लागतात हो oh. माझ्या वेळेला माझ्या आनंदिताला ही सपोर्ट सिस्टीम नव्हती ज्याचं मला आज खूप दुःख वाटत जे आम्हाला मिळालं hmm. ते आताच्या मुलांना फार भरगच्च कुटुंबात माणसं मिळत नाहीत कारण नॅनो फॅमिलीज आहेत आई वडील दोघेही नोकरी करतात तर घरात अशी मोठी माणसं असली ना की एक त्याचा वेगळा परिणाम होतो हो मुलांना अटेन्शन मिळतं जे अटेन्शन सिकिंगचे अटेन्शन लॅक ऑफ अटेन्शनचे आता खूप इश्यूज हो, हो। लागलेले आहेत सो ते अटेन्शन आम्हाला खूप मिळालं आता ते मिळत नाही त्यामुळे ज्यांच्या घरात ही मंडळी आहेत त्यांना खरंच खूप जपलं पाहिजे त्यांनी काही नाही केलं काही काम नाही केलं तरी चालेल पण त्यांचं घरात असणं ही खूप महत्वाची खूप मोठी गोष्ट आहे कारण हे मी पण तुला सांगू शकते कारण माझ्याही घरामध्ये सासू सासरे आणि माझ्या सासूबाई म्हणजे एकदम डॅशिंग बाई <laughs> म्हणजे मी माझं लग्न झाल्यावरती मला त्यांनी आठव्या दहाव्या दिवशी सांगितलं होतं की मी संसार आणि घर सांभाळणं <laughs> ह्या सगळ्या गोष्टी करते आणि त्या मी करीन करीन तुला जे तुला जे तू करायचं ते कर तू घरामध्ये बघू नकोस म्हणजे अक्षरशः मला पानावर बसेपर्यंत आज माझ्या घरी काय शिजवलं आहे हे मला माहिती नसायचं त्या मला कधीच कामं त्यांनी मला लावली नाहीत की तू भाजी आण किंवा आज आपल्याकडे अमुक हळदी कुंकू आहे काहीही नाही म्हणजे खर तर असं असतं ना की जे मला करायला मिळालं नाही ते हिलाही मिळू नये ही भावना नाही उलट मला मिळालं नाही ते तू कर तू कर ही गोष्ट किती छान आहे ना म्हणजे इवन म्हणजे त्यांना इतका हाऊस त्यांची एवढी दांडगी होती माझ्या सासूबाईंची की मी जर त्यांना म्हणजे तेव्हा साठी माझी प्रचंड फिराफिर चाललेली असायची तर म्हणजे त्या अक्षरशः मला पलंगावरती अशा दोन तीन साड्या त्याला मॅचिंग सगळं काढून ठेवायच्या तू ही घालशील की ही घालशील मग त्यांना मग मी पण हळूहळू इतकी आळशी होत चालले होते की माझ्या साड्या ड्रायक्लीन झाल्या आहेत का हे सगळं त्या एक रकमी सगळ्या सगळ्या गोष्टी त्या बघायच्या आणि त्यांना त्याच्यामध्ये फार कौतुक होतं की हिला नाही आवडत हे करायला आणि मग मी करते आणि म्हणजे ह्या गोष्टीचं जे तू आता म्हणालीस ना त्याच्यावरनं मी कनेक्ट करते की त्या माझ्या मुलीसाठी पण पहाटे चार वाजता पण मुलगी म्हणायची की आजी मला ना आता काकडीची कोशिंबीर आणि पोळी खायचं मन आहे आणि त्या पहाटे चार वाजता उठून हळूहळू करतील आपण नसतं केलं मी नसतं मी त्यांना भडकवून द्यायचे अहो तुम्ही ती म्हणते आणि तुम्ही का करता मग त्या म्हणायच्या तू झोप तू तू नको त्रास करून झोप ती आणि मी बघून घेऊ आणि ती पण मला म्हणायची आई तू नको मी आणि आज लागते त्याच्यामुळे काय झालं की ते जे एक जे जे घरातलं तू ना की ते माझ्या घरात इतकं छान होत म्हणजे ना मला खरच खूप आश्चर्य वाटत ग की असं घरात सासू सासरे नकोत किंवा शी बाबा हो घरात सासू सासरे आहेत कसं काय ना म्हणजे मला असं वाटतं की ठीक आहे दोन पिढींमधलं अंतर आहे फरक असेल वैचारिक पण ते तेवढं जुळवून घेता येतं त्याचे दोन चार ड्रॉबॅक सोडले तर फायदेच इतके आहेत खूप खूप की त्याकडे आपण लक्ष दिलं खैर हा खूप मोठा खूपच मोठा याच्यावर आपण चर्चा करू आणि वेगळी चर्चा करू शकतो आपण आणि तसे अनुभव आपल्या दोघींकडे खूपच आहेत खूप कारण मी काकूंना पण खूप छान ओळखायची लहानपणापासून आई म्हणजे आमच्या सासूबाई माझ्या फार गोड बाई अतिशय ह्याच निमित्त ह्याच्याच पुढे मला तुला असं विचारावं असं वाटतंय की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तू परत शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी काही तुझी कामं चालू आहेत त्याबद्दल थोडं मला सांग ना हो Uh, मला ना थोडं असं आपण म्हणूया शाळेमध्ये असताना फार अभ्यास विभ्यास मला आवडत नव्हता फक्त अमकी प्रतिनिधी तमकी प्रतिनिधी नाटकात भाग्ये नाचात भाग्ये गाण्यात भाग्ये ॲक्टिव्हिटीज या सगळ्यात खूप इंटरेस्ट होता आणि अभ्यास म्हणजे पासिंग पुरते मार्क एवढं <laughs> आपलं ठरलेलं गणित होतं पण मला वाटतं <laughs> उशिरा समज आणि अक्कल आले बहुतेक मी लग्नानंतर बी एड केलं लग्नानंतर पी एच डी केलं लग्नानंतर मी एम ए सायकोलॉजी केलं अरे त्याच्या नंतर केलं आणि सगळं करत असताना या सगळ्याचा वापर मी लहान मुलांसाठी अभिनय आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा गेली वीस वर्ष ऑलमोस्ट चालवत होते, होते म्हणेन कारण सध्या ते थांबलंय तर मी एकच बॅच घ्यायचे आणि ती फक्त तिसच मुलांची घ्यायचे कारण मी त्याच्यात खूप विविध प्रयोग करायचे आणि ते खूप मन लावून करायचे ते पण मी काही शिकले नव्हते कारण अभिनेत्रीच होते पण त्याच्यातही पडले पोहायला लागले आणि खूप वेगवेगळे प्रयोग केले आणि मग मला त्याची गोडी निर्माण झाली आता या टप्प्यावर एक दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या काळापर्यंत मी ते सगळं सुरूच होतं माझं पण मला कुठेतरी असं वाटायला लागलं की एक ठोस काहीतरी भरीव काम याच्यामध्ये झालं पाहिजे म्हणजे नुसती तीस मुलांची एक बॅच तीस मुलांची रोज एक एक बॅच असं काहीतरी करण्यापेक्षा वेगळं काहीतरी आता आपल्याकडनं काम झालं पाहिजे आणि मग आपण आपल्या पीएचडीचा पी वापर शिकवताना करतोय सायकोलॉजीचा करतोय बी एड मध्ये नाट्यकरण पद्धती होती माझी तर त्याचा जो काही मी जे काही शिकले त्याचा मी वापर करत होते मग मी म्हंटल की नाही आता मोठ्या स्केलवर काहीतरी करूया मग मी एक ना कोरोनाच्या काळात भरपूर वेळ होता झाडू पोछा भांडी स्वयंपाक झालं की वेळच वेळ ऑनलाईन <laughs> <laughs> कार्यक्रम त्या काळात मी एक मॉड्यूल तयार केलं बर हसत खेळत शिक्षण शिक्षण करूया सोपे आणि ते मॉड्यूल असं वाटलं की पाचवी ते सातवीच्या इयत्तेसाठी ते राबवल्या गेलं पाहिजे अच्छा ते छान आहे की हाऊ टू टीच अकॅडमिक सब्जेक्ट थ्रू थिएटर आणि नुसते सगळे अकॅडमिक सब्जेक्ट नाही काही ठराविक अकॅडमिक सब्जेक्ट आणि मुळात डिटेल नाही तर त्यातल्या संकल्पना तरी किमान मुलांना स्पष्ट व्हायला पाहिजे आणि व्यक्तिमत्व विकास की मी नेहमी म्हणते की अभिनय हा फक्त रंगमंचावर जाऊन करण्यासाठी नाहीये तर ते व्यक्तिमत्व विकासाचं एक सशक्त आणि पोषक माध्यम आहे कारण देहबोली आवाज संवाद सगळं या गोष्टी आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण येतात हो आणि जे थिएटर तुम्हाला शिकवतं हो त्या अनुषंगाने मुलांचा सर्वांगीण विकास करताना या मार्केटिंगच्या मध्ये त्यांना अभ्यासाबरोबर या गोष्टींची किती गरज आहे याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे मग त्यात निरीक्षण शक्ती असू दे आकलन शक्ती असू दे कल्पना शक्ती असू दे तुमची मेमरी असू दे या सगळ्या दृष्टिकोनातनं एक कोर्स तयार केला काही शिक्षिकांना ट्रेनिंग दिलं बरं आणि आम्ही एक साधारणतः आमचे व्हिडिओ शूट करणारे आमचे स्क्रीन प्रोजेक्टर असे सगळे धरून शिक्षक आणि मी स्वतः एक शिक्षिका असे सगळे धरून आमचा एक दहा बारा जणांचा ग्रुप तयार केला बर आणि हे प्रोजेक्ट माननीय एकनाथजी शिंदे आपले मुख्यमंत्री यांनी पहिल्यांदा मला संधी दिली ठाणे जिल्ह्यात राबवायची बर आणि ठाणे जिल्ह्यात कळवा मुंब्रा दिवा कौसा दातिवली या शंभर शाळांमध्ये बरं हा प्रोजेक्ट मी राबवला पाचवी ते सातवी साठी आणि साधारण साडेसहा हजार विद्यार्थ्यांना हे ट्रेनिंग आम्ही दिलं बापरे म्हणजे युथ स्केलवर मग त्यातनं आम्ही साडेपाचशे मुलं निवडले की ज्यांना या कलांची म्हणजे काही माहितीच नाहीये कारण महापालिकेच्या शाळांमधनं येणारे मुलं हे गरीब घरांमधून येणारे हो, थोडेसे हो। स्लम एरियामधनं येणारी हो। मुलं असतात मग यांचा आम्ही शोध कस्तुरीचा नावाचा एक कार्यक्रम बसवला बरं त्यांच्यातलं टॅलेंट हंट करून आणि मा, माननीय दीपकजी केसरकर आपले शिक्षण मंत्री हो, हो। यांच्यासमोर गडकरीत तो सादर केला आणि ह्या सगळ्या मुलांना आम्ही सर्टिफिकेट दिलं बर कारण प्रारंभ कला अकॅडमी ही आमची संस्था ही नॅशनल बालभवन बालकेंद्र दिल्लीशी अफिलिएटेड आहे तर या सर्टिफिकेटचा अकरावी प्रवेशाच्या वेळेला त्यांना उपयोग होणार आहे बर, बर। म्हणून या सगळ्या मुलांना सर्टिफिकेट पण आम्ही दिले मग ते खूप छान झालं प्रोजेक्ट त्यातनं खूप समाधान मिळालं अर्थात एक दिवसाची एक कार्यशाळा काही लगेच सगळं शिकवून जात नाही बरोबर पण किमान ओळख झाली कॉन्सेप्ट पर्यंत मुलं पोहोचली मग आम्ही सेम प्रोजेक्ट नवी मुंबई महापालिका त्याच्यामध्ये राबवायला सुरुवात केली बर आणि आजच ते प्रोजेक्ट संपत आहे त्याच्यामध्ये आम्हाला तिथले आयुक्त राजेश नार्वेकर सर आणि आपल्या ठाण्याचे डॉक्टर प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी आम्हाला त्यांना इंट्रोड्युस केलं खर तर आणि त्याच्यामुळे आम्ही तेही प्रोजेक्ट पूर्ण केलं आणि ऐंशी शाळांमधल्या जवळपास साडेचार हजार विद्यार्थ्यांना पुन्हा आम्ही हे प्रशिक्षण दिलं हे पेड प्रोजेक्ट ऑफकोर्स पेड प्रोजेक्ट होतं कारण आमची एवढी मोठी टीम होती आम्ही त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पण मला खूप समाधान मिळतंय ग ह्या क्षणाला की आता ह्या बावीस वर्षांनंतर या टप्प्यावर आपण भरघोस काहीतरी आपल्या विषयाशी संबंधित एक साधारणतः सतरा अठरा हजार मुलांपर्यंत पोहोचलो म्हणजे बावीस वर्षात एवढी मुलं कदाचित झाली नसती कारण माझं बॅचेस मध्ये मी थोडे थोडे मुलं घ्यायची हो, 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 हो. मला असं वाटायचं खूप भरून काही देणार नाही मी मला पर्सनल प्रत्येकाला अटेन्शन बर, सो मी तिसच मुलं घेत होती पण याच्यात मला खूप समाधान मिळालं वेगळं काहीतरी करण्याचं आणि अशा प्रकारे हे शैक्षणिक प्रोजेक्ट खूप चांगल्या पद्धतीने राबवल्या गेलं दोन्ही पालिकांमधनं आणि याला आता आणखीन वेगळ्या लेव्हलला ग्रूम करताना याच्यातनं मला रिसर्च करायला मिळाला खूप पुन्हा एक नवीन पीएच डीचा विषय घ्यावा की काय <laughs> कारण आता माझ्या प्रॅक्टिकल झालं हो हो आता फक्त खरी थिअरी पण झाली हो आता फक्त डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशन खूप वेगळा अनुभव मला त्यातनं मिळाला क्या बात आणि तू बऱ्याच सांस्कृतिक क्षेत्राशी पण हो हो, हो ग कारण प्रारंभ कला अकॅडमी ही मुळात ऍक्टिंग अकॅडमी महिलांची नाटक एकांकिका बसवायला मी सुरुवात केली मग मुलांसाठी झालं मग टीन साठी झालं वर्कशॉप झाले मग ते करताना असं वाटलं कॉमन वुमनला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आज बारा वर्ष आम्ही महिला महोत्सवांचं आयोजन करतोय प्रत्येक वेळेला वेगळी थीम असते प्रत्येक वेळेला वेगळ्या सेलिब्रिटीज असतात महिलांसाठी असंख्य स्पर्धा भरवल्या जातात आणि त्यातनं भरपूर निगडीत असतात नाही 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 खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज बरं खूप वेगवेगळ्या स्पर्धा अगदी महिलांसाठी पाककला स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा गायन स्पर्धा एक्सटेम्पोर वक्तृत्व एकपात्री वेशभूषा केशभूषा काय सगळं आणि इतक्या महिला भाग घेतात तर दरवेळेला आमच्या महिला महोत्सवात हजार एक महिला असतात बापरे आणि आता तेरा वर्ष झाली बर मग सेम आम्ही बालमहोत्सवांना सुरुवात केली बालमहोत्सवामध्ये मग एक वर्ष फक्त कॅन्सर झालेली छोटी मुलं बर कधी फक्त स्लम एरिया मधली मुलं कधी फक्त दिव्यांग मुलं uh, कधी स्पेशल चिल्ड्रन म्हणजे दिव्यांग मुलं कधी जनरल शाळांमधली मुलं त्याला आता तेरा वर्ष झाली मग माझ्या सासूबाई कमल भालेराव या मराठवाड्यातल्या नाट्य तुला माहिती आहे हो, मराठवाड्यातल्या हो। नाट्य कलावंत होत्या माझं लग्न ठरल्यावर आणि झाल्यावर मला त्यांचा सहवास फार नाही एक सहा सात वर्षांचाच मिळाला पण त्या घरात गेल्यानंतर सासरी गेल्यानंतर Uh, मला खूप आपलं करून घेणं किंवा त्या घरातल्या चालीरीतींबद्दल सांगणं किंवा मला सांभाळून घेणं कारण मी खूप अल्लड होते तेवीस चोवीस वर्षाचे होते खूप चुका पण करायची तर ते सांभाळून घेताना आहे मी तुझ्या पाठीशी हु, हे प्रेम म्हणजे मी त्यांची गालगुच्छी घ्यायची त्यांच्या पोटात हात हो घालून झोपायची म्हणजे मला ती सासू आई सासूच म्हणायची सासू कधी वाटलीच नाही तर त्या गेल्यावर मला कुठेतरी आई गेली आणि त्या पण गेल्या प्रचंड पोकळी मला वाटली आणि मग असं वाटलं की त्यांना काहीतरी श्रद्धांजली आपण वेगळ्या पद्धतीने दिली पाहिजे श्राद्ध आणि हे सगळं करणं माझ्याच्यानी कदाचित तितक झेपणार नाही मला तो माझा पिंड नाही मी खूप किचन मध्ये वगैरे रमत नाही तर मग मी असं विचार केला की ह्या कलाकार होत्या यांना कलात्मक श्रद्धांजली द्यावी बरोबर आणि म्हणून मी तेरा वर्ष आईंच्या नावाने कमल भालेराव स्मृती संकल्पनात्मक कार्यक्रम सुरुवातीला दहा वर्ष आम्ही दिवाकरांच्या नाट्यछटा स्पर्धा आईंच्या नावे करायचो बर दहा म्हणजे वयोगट सहा ते ऐंशी साठी बर आणि नंतर आता आम्ही चार वर्षापासून संकल्पनात्मक कार्यक्रम करतो मग त्यात ग्रेसवर आम्ही कार्यक्रम केला आनंद या विषयावर कार्यक्रम केला भटांवर कार्यक्रम केला सुरेश भटांवर असे वेगवेगळे संकल्पनात्मक कार्यक्रम करतो मग विचार केला की माझी पाळं मुळं विदर्भातली आहे आता माझे वडील शहाऐंशी वर्षाचे आहेत ते विदर्भात आहेत विदर्भाविषयी पण मला खूप प्रेम आहे कारण तिथे माझा जन्म झाला मग बाबांच्या नंतर आपली तिथे पुन्हा कनेक्टिव्हिटी राहिली पाहिजे म्हणून मी यावर्षीपासून माझ्या आईच्या नावाने कुंदा ठोमरे स्मृती शब्द व्याख्यान मला सुरु केली अरे वा हा आणि त्याला शरद यांनी पहिलं पुष्प गुंफल त्याचं आणि भारत काल आज उद्या या विषयावर भाषण आम्ही संस्कार भारतीचे शरद करत त्यांची आणि इतर त्यांच्या केतकी कुलकर्णी श्याम देशपांडे या सगळ्यांच्या मंडळी आमची घरातली मंडळी या, या सगळ्यांनी मला मदत केली आणि आम्ही शब्द व्याख्यान मला सुरु केली ती कुठे केली वर्ध्यात 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 आणि सासूबाईंच्या नावाने ठाण्यात बारा वर्ष करते आणि आईच्या नावाने वर्धेत hmm. ती आता कायम सुरू राहील बात so, हो। सो दोन्हीकडचा हा बॅलन्स आणि मुंबईतला आपलं कार्यक्षेत्र असं सगळं आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजे बरं आणि अजूनही आणि अजून संस्कृतीमध्ये राहिलं ना गा आमचं कमल भालेराव स्मृती महिला hmm. महोत्सव महिला hmm. महोत्सव बालमहोत्सव बालनाट्य महोत्सव त्याच्यानंतर आम्ही आता एक उपक्रम राबवतोय चला नाटक समजून घेऊया हा ह्याच्याबद्दलच मी काल परवाच बघितलं तुझं करेक्ट महाराष्ट्र टाइम्स आमचं कल्चरल मीडिया बर, पार्टनर आहे महानगरपालिकेनी आम्हाला महानगरपालिका पण आमच्या बरोबर आहे मेटकुटनी आमची खाण्यापिण्याची व्यवस्था आणि मला असं वाटलं की नाटक नाटकाकडे प्रेक्षक वळत नाहीत hmm. आणि दृश्य स्वरूपात असेल तरच फक्त पाहिलं पाहिजे असं नाही तर ऐकून सुद्धा कितीतरी अवलोकन होऊ शकतं हो आणि एक चांगली दर्जेदार प्रेक्षकांची पिढी तयार झाली पाहिजे oh. म्हणून जे संघ फार कधी पुढे आले नाही पण खूप काम करतात वर्षानुवर्ष अशा hmm. अनेक संघांना आम्ही आमंत्रित केलं आणि आता अकरा पुष्प झाले त्याचे चला नाटक समजून घेऊया सचिन गोस्वामी आपले हो हो मराठवाड्यातले प्रसिद्ध कलावंत हो हवा येऊ द्या हवा येऊ द्या तर त्यांनी त्याचं ओपनिंग केलं अरे वा आणि आता एप्रिल मध्ये त्याचा समारोप होणार आहे वा आणि असं ती पण आमची एक ऍक्टिव्हिटी सातत्याने सुरू आहे आणि सांस्कृतिक ह्याच्यात आम्ही सातत्याने वेगवेगळे शोज वेगवेगळे इव्हेंट्स वर्कशॉप्स हे सगळं करतोच आहे वा आणि ह्याच्याशिवाय पण शैक्षणिक आणि सा, सामाजिक तुला म्हणायचं सामाजिक नाही आणि बऱ्याच तो समितींवरती पण हो आहेस। आहे आहे तर ते आज या निमित्ताने आमच्या पण प्रेक्षकांना कळू देत कि काय काय समितीसाठी तू हो। काम करते मी मानव अधिकार आयोगासाठी ह्युमन राईट्स कमिशन दिल्लीची जी संस्था आहे हो। सेंट्रल मिनिस्ट्री त्याची मी मेंबर आहे बर कोअर कमिटीची आणि माझं वृद्धाश्रमांसाठी खूप काम असल्यामुळे मी वृद्धाश्रम कोअर कमिटीची मेंबर आहे बर नंतर फिल्म सेन्सॉर मी माझी दुसरी टर्न आहे आता ही अरे त्याची मी ज्युरी मेंबर आहे नुकतीच माझी निवड खूप आपलं आपलं होत आहे नुकतीच माझी निवड आता महाराष्ट्र शासनाच्या सुकाणू समितीवर न्यू एज्युकेशन पॉलिसी वर बालमानस तज्ज्ञ म्हणून अरे वा त्याच्यानंतर आय सी सीआर वर मी होते इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स मेंबर होते ती टर्न माझी आता संपली बर जस्ट संपली आहे सो बापरे म्हणजे मला आणि पितांबरी च माझ्या आयुष्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे अच्छा तर पितांबरीच्या विशाखा कमिटीची पण मी चेअरपर्सन आहे बर आणि एम एस आर डी ची विशाखा कमिटीची पण मेंबर आहे अरे वा म्हणजे मला हे सगळं ऐकताना खरंच मी अचंबित का होते माहितीये की जी अरुंधती जी आपल्याला छोटीशी छोटी किंवा ती जी आता आमच्या परिवारात आली छोटीशीच आहे फक्त आता मोठीशी झाली आहे आता उंची वाढू शकत नाही आता रुंदीत वाढू शकते <laughs> पण आणि जी घाबरत घाबरत oh. जेव्हा विटी स्टेशन कुठे आहे हे माहिती नाही आणि घाबरत उतरलेली पण आज इतरांना इतका पाठिंबा देऊन तू इतकं त्यांच्यासाठी काम करतेस त्याची कृपा खरं तर अजून एक प्रश्न माझ्या मनात आहे की तू कॅन्सरच्यासाठी त्या समितींच्यासाठी पण किंवा त्या त्यांच्यासाठी पण बरंच oh. काम करतेस oh. तर ते काय कनेक्शन आहे काय ना माझ्या आईला जेव्हा पंचवीस वर्षापूर्वी कॅन्सर झाला आणि त्याचा जो अवाढव्य खर्च होता तेव्हा मी लहान होते ग एकवीस वगैरे वर्षाची असेल एक वीस एकवीस तेव्हा मला असं वाटायचं की कि पैशाची किती जुळवाजुळव करतायत बाबा आई खर्चासाठी त्याच्या आपण तर मध्यम वर्गीय आपण करू शकतो जे गरीब लोक आहेत वेळभट्टी कामगार महिला आहे आदिवासी महिला आहेत घरकाम करणाऱ्या महिला आहेत ज्यांचं तळ हातावर पोट आहे यांनी हे सगळं कसं सांभाळायचं जर यांना दुर्दैवानी काही झालं तर बरोबर मग आईला खरी श्रद्धांजली काय ठरेल hmm. तर यासाठी आपण काही काम केलं तर ठरेल आणि म्हणून एक सात आठ वर्षापासून सातत्याने माझी संस्था सा माझ्या बरोबरच्या माझ्या सगळ्या सहकारी hmm. हे सगळं काय माझ्या एकटीचं नाही आहे hmm. हा सगळा जो प्रवास आहे hmm. hmm. म्हणजे अगदी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक हा मी फक्त चेहरा आहे याच्याबरोबर hmm. सातत्याने माझ्याबरोबर असणाऱ्या मनीषा आचार्य वनिता थोरात वैशाली कुलकर्णी कीर्ती केरकर आता आमच्यात नव्यानं आलेली नीता कोल्हटकर आमच्या मनीषा शितूत ज्या आमच्या सल्लागार आहेत आता मी तर त्यांची मानस कन्या आहे ह्या सगळ्या महिला आमची जयश्री मदने वैशाली परड व विद्यावर्तक या सगळ्या माझ्या पाठीशी इतकी वर्ष उभ्या आहेत ना त्यामुळे हे सगळं शक्य होत आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या मिळून पाड्यापाड्यांमध्ये जातो बरं आणि आम्ही कॅन्सरसाठी टेस्टिंगचं काम करतो म्हणजे मॅमोग्राफी सोनोग्राफी पॅप्समिअर टेस्ट गर्भाशयाची सी ए वन ट्वेंटी फाईव्ह मग त्यांना आयन कॅल्शियम पुरवणं मग त्याच्यातल्या कुणाला काही दुर्दैवानी निघालं तर त्याची पुढे काळजी घेणं हे सगळं काम आम्ही सातत्याने करतोय आमची संस्थाही अनुदानित आहे आमचे जे महोत्सव होतात त्याच्यातनं जो फंड रेझिंग होतो त्यातनं आम्ही हे सगळे उपक्रम राबवतो कधी कधी समाजातले दानशूर व्यक्ती पितांबरी सारख्या किंवा म्हैस्कर फाउंडेशन सारख्या किंवा तन्वी हर्बल सारख्या अशा सगळ्या भूमी वर्ल्ड सारख्या भूमी वर्ल्डनी तर आम्हाला चारशे साठ टेम्पो दिलाय बर। या कामासाठी प्रकाश पटेल सरांनी आणि तो आम्ही कन्वर्ट केलाय टेस्टिंग साठी बरोबर सो या सगळ्यांच्या माध्यमातन करतो पण याचा हो। हो। आ खूप मोठा आहे हो आणि खूप खर्च आहे ग आणि मानाने फंड पुरत नाही मग हल्ली हल्ली आम्ही आता सीएसआर साठी पण धडपड करायला लागलोय आता आमचं उरण मध्ये काम सुरू होत आहे सध्या आमचं वाड्यामध्ये काम सुरू आहे वाड्यापासून काही किलोमीटर वर काम सुरू आहे सो म्हणून मला असं वाटतं की ह्या ज्या महिला आहेत ना या बाळणपणानंतर जातच नाहीत चेकिंग करायला आणि जर कॅन्सरचं निदान प्राथमिक स्वरूपात झालं तर ते फार सोयीचं असतं सोयीचं आणि म्हणून यांचं खूप समुपदेशन करावं लागतं कारण त्यांना लाज वाटते टेस्टिंग करायची तयारी नसते पण आम्ही पाड्यापाड्यांमध्ये जाऊन ते करतो माझ्याबरोबर डॉक्टर्सची टीम आहे आमची अश्विनी देशपांडे आहे आमची डॉक्टर रेखा आहे डॉक्टर उज्ज्वला बर्दापूरकर आहे रेखा थोटे आहे या सगळ्यांची मदत मला खूप मिळते या सगळ्या कामासाठी आणि या मला अगदी जे म्हणेल त्या पैशात येतात आणि माझ्याबरोबर मला मदत करतात या सगळ्या वेल नोन रिनाउंड गायनाकोलॉजिस्ट आहे संध्या सहारन आहे या सगळ्यांच्या मदतीने आमचा हा सिलसिला सुरू आहे आणि खूप काम आम्हाला याच्यामध्ये करायचं आहे आणि मला तुझ्या परिवाराच्या बद्दल आता सध्याच्या त्याच्याबद्दल आणि वृद्धाश्रम अनाथाश्रमात पण आम्ही काम करतो अच्छा वृद्धाश्रम अनाथाश्रमामध्ये आमचे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस कलावंत वर्षभर गेली काही वर्ष दर एका वारी आठवड्याला जाऊन वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमात आजी आजोबांचं आणि लहान मुलांचं सुद्धा इकडे अनाथ आश्रमात कर्मणूक करणे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवणे असे दीडकशे लोक आम्ही जोडले आहेत या प्रकल्पांना म्हणजे आजी आजोबांना नुसतं खाऊ वाटणे त्यांच्यावर फोटो काढणे असं न करता त्यांचं काहीतरी बौद्धिक पण झालं पाहिजे बरोबर या दृष्टिकोनातनं पण आमचं काम सुरू आहे क्या बात इतकं छान वाटतंय की आज आपण इतके वर्षांनी भेटतोय त्या सगळ्या साचलेल्या गप्पा आणि खूप दिवस म्हणजे आपण म्हणतो ना अरुंधती सध्या काय करते तर अरुंधती <laughs> सध्या हे बरंच काही करते अजून खूप काही करायचंय बघूया आता कशी सगळी साथ मिळते खूप मला पण एक छान वाटतं ग हेमा की मुंबईनी ठाण्यानी आपल्याला खूप स्वीकारलं म्हणजे ठाणेकरांनी मला इतकं प्रेम दिलं मी त्यांची सदैव उणी राहीन म्हणजे मी बाहेरून आली आहे गावाकडनं आली आहे वीस बावीस वर्ष झाली आहेत येऊन पण इथे एक मुंबईत किंवा ठाण्यात मला जाणवलं की तुमच्यात थोडंफार टॅलेंट असेल गुण असेल किंवा तुमची धडपड करायची तयारी असेल तर ते लोक तुम्हाला लो खूप पाठिंबा देत हो आणि तो अनुभव मला सातत्याने येतो आहे खरंच आहे म्हणजे हा अनुभव मी पण घेते कारण मी पण सोळा सतरा वर्षापूर्वी औरंगाबादहून आले पण तेव्हा मी फक्त आर्टिस्ट म्हणून इथे यायचे एक कार्यक्रम करायचा आणि परत निघून जायचं एवढंच होतं पण जेव्हा इथे आपण सतत राहायला म्हणून येतो तर तेव्हाचं जगणं खूप वेगळं असतं या शहराने आपल्याला गती दिली हो। प्रीती दिली खरंच नाही स्वप्न दाखवली हो स्वप्न सत्यात उतरवायची ताकत दिली, ताकत दिली। म्हणजे कोरोनाच्या काळातही ही मुंबई घरी बसून सुद्धा किती काम करत होती हो। हे या मुंबईने शिकवलं म्हणजे सगळीकडेच असेल पण मुंबईने सतत कार्य तत्पर राहण्याचा मंत्र ठाणे हो। मुंबईने मला दिला खरंच आणि त्याचा अनुभव मी पण घेते त्याच्यामुळे मी अगदी सहमत आहे तुझ्याशी आणि माझ्या समोर तुझी तीन पुस्तकं बदलली हो। आहेत तर ह्या पुस्तकांच्या बद्दल तू काय सांग किती मोठी मुलाखत होईल आपण तुझ्या वेळेचा काहीतरी असेल ना पिरियड नाही आमचा <laughs> आर्टिस्ट प्रमाणे आम्ही आमचा वेळ बदलतो तर अरुंधती भालेराव डॉक्टर अरुंधती भालेराव हिचा आनंद कुळ तर मी आता तिला सांगते की तू या पुस्तकाच्या बद्दल आम्हाला सांग हो आनंद कुळ हा योगायोग आहे तेव्हा सोपान मुंगाणे हे पुण्यनगरीचे ठाणे जिल्ह्याचे संपादक होते आणि त्यांनी मला असं विचारणा केली की आनंद ह्या विषयावर आठवड्यात एकदा वर्षभर आनंद घन नावाचा कॉलम लिहिशील का अच्छा तर मला मोठा प्रश्न पडला मी म्हंटलो अहो वर्षभर आनंदावर दोनशे शब्द काय लिहायचे एवढा आनंदच मला मिळत नाही या रॅटरेस मध्ये आपण इतके पळतोय की फक्त काम करतोय झापड बांधून आनंद शोधावा लागतोय आता आणि दोनशे शब्दात आधी लहानपणी कस केस कापायला नेईन रडली नाहीस तर कुल्फी घेऊन देईन हे बाबांनी सांगितलं तरी निमूटपणे केस कापून कुल्फी खाण्याचा आनंद मिळायचा आता छोट्या कुठल्या गोष्टीत आनंदच मिळत नाही सगळं मोठं काहीतरी घडलं तरच आनंद मिळतो म्हटलं काय दोनशे शब्दात आनंद शोधू ते म्हणे नाही नाही तू शोधायला शोधशील बरं हे काही फक्त ठाणे जिल्ह्याचं नव्हतं ग ही ऑल ओव्हर महाराष्ट्र पुरवणी जाणार होती आणि काहीतरी तर त्याला कंटेंट असला पाहिजे चांगला आणि ती मला माझी जबाबदारी वाटत होती आणि लिहायला लागले लिहायला लागल्यावर असं विचार आला की कि बापरे किती याच्यात ना आनंद शोधता येतोय आणि तो शोधण्याची संधी मला मिळाली आहे की मी तो हरवून बसले होते रोजच्या आयुष्यात की अरे मला गाडीत नुसतं लॉंग ड्राईव्हला गेलं तरी आनंद मिळतो पण मी त्याच्याकडे डोळसपणे बघतच नव्हते हा आनंद लुप्त झाला होता म्हणजे शिर्डीला जाताना रस्त्यावर ऊसाची गुराळ दिसतात झाडाला बांधलेले पायणे असतात त्याच्यावर बसल्यावर किती आनंद मिळतो पण हा नुसताच आपण निष्क म्हणजे झापड लावल्यासारखं फक्त खिडकीतनं बघत होतो जाता येता त्याचा आनंद घेत नव्हतो बरोबर घेऊया तो शोधूया आणि ते करत करत वर्षभर मी कॉलम लिहिताना इतक्या प्रतिक्रिया आल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मेलवर मग कोणीतरी सुचवलं की ह्याचं पुस्तक कर ना मला असं वाटलं की कोण आपलं पुस्तक घेईल आणि ते खपवणं विपवणं आणि ते विकणं विकणं काय माझ्या फारस बसकी बसकी बात नव्हती पण मग असं वाटलं की सगळे म्हणतायत तर करूया मग डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे मानव अधिकार आयोगाचे प्रमुख सर आमचे त्यांच्या चांगुलपणाच्या चळवळीची मी कार्य करते hmm. तर मी सरांना म्हंटल सर तुम्ही प्रतिक्रिया द्याल का hmm. तर सरांनी फार सुंदर प्रतिक्रिया दिल्लीहून मला लिहून hmm. पाठवली आणि त्याचं प्रकाशन चिन्मयी सुमितच्या हस्ते ठाण्यामध्ये झालं बर आणि आनंदगंज नागपूरच्या विवेक रानडेंनी फार सुंदर असं त्याचं हे ऍबस्ट्रॅक्ट चित्र फार सुंदर म्हणजे एकदम देखणं पुस्तक अगदी देखणं की आनंदाला अशी काही त्याला तुम्ही मांडू नाही शकत ते ऍबस्ट्रॅक्ट आहे बरोबर त्याला तुम्ही कॅच नाही करू शकत त्याची प्रस्तावना आम्ही उल्लेख केला आहे तो हे असा आनंद घन क्या बात आहे त्याच हे आहे आणि यातनं मिळणारे पैसे सुद्धा मी कॅन्सर असोसिएशन साठी काम करताना देते अरे पुस्तक विकतानाच बरोबर आणि अजून एक तुझं पुस्तक आहे माझ्या समोर झुंज माझी कॅन्सरशी हे माझं नाही आहे खरं हे माझ्या आईचं पुस्तक आहे झुंज माझी कॅन्सरशी माझी आई, आई तिच्या त्या जर्नी मध्ये आई खूप बोल्ड होती बावीस पंचवीस वर्षापूर्वी कॅन्सर झेलणं काही सोपं नव्हतं तेव्हा एवढी ट्रीटमेंट नव्हती तेव्हा केस जायला लागल्यावर अगं बाई केस गेले का ग अग बाई कशी ग टकली झाली किती लांब केस होते ग तुझे असं धडाधडा बोलणारा समाज होता अरे देव आता खूप संवेदना जागृत oh, झाल्या आहेत oh. या बाबतीत लोकांच्या गेले तर गेले वीग लावू असा oh. आता काळ आहे तो oh. काळ फार वेगळा होता, होता। पण oh. त्यावेळेला माझ्या आईने या सगळ्या परिस्थितीकडे ज्या सकारात्मक दृष्टीने पाहिलं आणि oh. जिला तीन वर्ष तीन महिने आयुष्य सांगितलं होतं hmm. डॉक्टरांनी hmm. कारण लास्ट स्टेजचा ओरियन कॅन्सर होता साडेचार लिटर असायटीस झालं होतं ती माझी आई फक्त विल पॉवर सतत रिकरन्स येत असताना असंख्य लाईट किमो घेताना असंख्य ऑपरेशन झेलताना पाच वर्ष जगली आणि कॅन अमेरिकेत जाऊन दोनदा माझ्या बहिणींची बाळणपणं करून आली ती माझी आई अफाट होती खूप पॉझिटिव्ह होती सामान्यातली असामान्य होती आणि तिने तिच्या ह्या सकारात्मक अनुभवांवर लिखाण करायला सुरुवात केली होती की कॅन्सरला कसं घ्या अच्छा पण ती अचानक गेली आणि गेल्यानंतर ते तसंच पडलेलं होतं सगळं आणि मी फक्त ते वाचायला घेतलं की फक्त खूप रडायची mm. खूप वाईट वाटायचं मला की ते पूर्ण व्हायला हवं होतं तिच्या mm. समोर वगैरे वगैरे आणि पुन्हा बंद करून ठेवायची दोन mm. हजार तेरा मध्ये जेव्हा मी पीएचडीचा थिसीस पूर्ण केला mm. तेव्हा माझ्या मनामध्ये कुठेतरी असा विचार आला की आय एम सेल्फिश mm. माझं पीएचडीचं काम वेळ मिळत नसताना मी वेळ काढून नेटानी पूर्ण करते मग आईच्या पुस्तकाच्या वेळेला वेळ मिळत नाहीये किंवा मला रडू येतं हे एक्सक्युझेस आता देऊया नको आणि तिचं राहिलेलं पुस्तक पूर्ण करूया अच्छा खर तर नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट तिने लिहूनच ठेवलं त्यातला एक दोन टक्के भाग लिहायचा राहिला होता बर पण आता काळ खूप पुढे गेला होता इतकं जुनं आठवणं शक्य नव्हतं पण माझ्या वडिलांना गेली साठ वर्ष डायरी लिहायची सवय अच्छा रोज त्यामुळे त्यांच्या डायरीचे रेफरन्सेस घेऊन हु. मी उरलेली काही प्रकरण पूर्ण केली वा पुस्तक आईच आहे तर त्याला पहिल्या एडिशनला दिली बरं जे आम्ही वर्धेत जाऊन प्रकाशित केलं बर आईच्या अगदी जीवश्च कंठश्च कॅन्सर झालेल्या दोन मैत्रिणींकडनं बर आणि दुसऱ्या आवृत्तीला उदय सबनीस वा उदय सबनीस आणि आनंद नाडकर्णी बर तिसऱ्या आईला अशा आम्ही त्या प्रस्तावना घेतल्या आणि ह्यातनं सुरुवातीला जो सगळा पैसा मिळाला तो आम्ही तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलला नागपूरला दिला बर कारण माझ्या आईची ट्रीटमेंट ही तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलला झालेली होती सो so, आईच पुस्तक आहे ते त्याचं सगळं श्रेय तिच आहे आणि अजून एक पुस्तक आहे शून्य शून्य से शिखर तक से शिखर तक हे नानजी पटेल जे आहेत हे भूमी वर्ल्डचे मुख्य आहेत बर आणि गुजरातमधनं सोळा सतरा वर्षाचा आलेला एक मुलगा प्रचंड स्ट्रगल करून दुकानांमध्ये पुड्या बांधून माल विक, विकायचं काम करून म्हणजे कधी या गच्चीत कधी त्या गच्चीत कधी प्लॅटफॉर्म म्हणजे प्लॅटफॉर्मवर कधी जिन्याखाली झोपून संघर्ष करून आज हुँ. कोट्या दिशांचा मालक होतो मुलांनाही त्याच मार्गावर नेतो त्यांचं चरि म्हणजे त्यांच्याबरोबर मी काम करत होते मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून भूमी वडला आणि तेव्हा त्या माणसाचा सगळा प्रवास अज्ञमन्न ऐकायला मिळायचा आणि मी थक्क व्हायचे तर मला असं वाटलं की यांचं चरित्र व्हायला पाहिजे की ज्याचं डॉक्युमेंटेशन झालं तर उद्योग व्यवसायात येणाऱ्या अनेक लोकांना त्याचा प्रेरणा मिळेल आणि म्हणून मी हे लिहिलं शून्य से शिखर तक ते मराठीतनं लिहिलं शून्यापासून अनंताकडे <removali> पण मग ती सगळी गुजराती कम्युनिटी आहे हो, हो। आणि त्यांच्यापर्यंत पण ते गेलं पाहिजे त्यांनाही ते कळलं पाहिजे म्हणून वसुधाताई सहस्त्रबुद्धे ज्या हिंदीमध्ये मास्टर आहेत त्यांनी त्याचा हिंदी अनुवाद केला अरे वा आणि त्यांचं हे चरित्र शून्य असं शिखर तक मी पूर्ण केलं मुळात काही के लेखिका वगैरे नाहीये मी ना फक्त अन्नमन्न कॉलम लिहिते पेपर्सना पण ही तीन पुस्तकं योगा योगानी साईबाबांनी माझ्याकडनं करून घेतली असं मला वाटतं बरं आता आपण अगदी शेवटाकडे आलो शेवट पण मला अजून एक गोष्ट तुझ्याकडून ऐकायची आहे की तू बोलताना आता मध्ये म्हणालीस की माझ्या घरामध्ये लहानपणी गाण्याचं वातावरण होत त्याच्यावरनं मला हे लक्षात आलंय की तुझ्यावरती पण गाण्याचे संस्कार नक्कीच असणार तर, तर आज <laughs> काहीतरी काहीतरी गाऊनच दाखव मला आवाज बसलाय माझा आता आवाज चालत नाही ही कुठलीही कारण न सांगता खरं तर तुझ्या समोर गायचं म्हणजे खूप टेन्शन आहे तू इतकी सुरात गाणारी इतकी ताला सुराचं ज्ञान असलेली मी काही गायिका नाहीये माझ्या घरात गाण्याचे सूर माझ्या कानावर सातत्याने yes. पडले माझ्या वडिलांमुळे बहिणीमुळे पण मला गाणं आवडतं खूप ऐकायला आणि गुणगुणायला गुण सुद्धा आवडतं आणि त्याचं अजून एक कारण सांगते की गाण्याने शेवट का व्हायला पाहिजे की ज्या स्टुडिओमध्ये आपण बसलो आहोत तो संगीताचा संगीताचा स्टुडिओ आहे इथे सतत गाणं चालतं कारण तू बघितलं असेल की इथे आम्ही एक असा एक हॉल तयार केलाय की जिथे एक शंभर एक माणसं बसून मस्त महफिल करू शकू शकते हा तर अशा या हॉलमध्ये जर तू गायली नाहीस तर या आमच्या हॉलला आणि आम्हाला आज दिवसभर करमणार नाही तर त्याच्यामुळे तुला तु गायलं पाहिजे बापरे <laughs> गाणं पिणं हा माझा प्रांत नाही आहे खरं पण म्हणते अगदीच गुणगुणते हो रीटा चित्रपटामध्ये या गाण्यावर रेणुका शहाणेनी फ्रेम क्लोज केली आहे म्हणजे सिनेमा बंद केलाय पल्लवी रेणुका आणि अजून एक जण या तिघींवर ते चित्रित होतं पण त्याच्या ओळी मला खूप आवडतात जरी इंग्लिश असल्या तरी मी काही फार इंग्लिश ऐकते किंवा मला इंग्लिशच आवडतं असं काही नाही मला आपली मराठी गाणी प्रचंड आवडतात मराठीवर माझं खूप प्रेम आहे mm -hmm. पण हे इंग्लिश वर्डिंग असलं तरी मला कुठेतरी त्याचं म्युझिक खूप आवडतं जो mm -hmm. so, त्याने मी आजचा आपण तुझा मान ठेवते पण दुकान बंद करा वेन आय वॉज लिटिल गर्ल आय आस्क माय मदर वॉट विल आय 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 बी 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 विल विल रिच Hear what she said to me yeah. "Kesara, sera, Whatever will be, will be La 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 sera, sera. Ke sera sera, When I was little girl I asked my mother थँक यू सो मच हेमा खूप छान संधी दिली आणि नॉस्ट्रेलियाचा फील आला मला खूप खूप छान वाटलं खूप पास्टमध्ये नेलस तू मला मोठी पास्ट जर्नी करायला लावलीस थांबून दोन क्षण जरा मागे पाहायला लावलंस खूप थँक्यू खूप बरं वाटलं छान वाटलं की आणि इतकं आज अभिमानाने ऊर भरून आलं आहे की माझी मैत्रीण आज कितीतरी आघाड्यांवरती यशस्वीपणे काम करते तर हे मग मला असं वाटतं यश अपयश ह्यापेक्षा आपण जे जे काही करतो ते सतत करत राहायचं त्याच्यात आनंद घ्यायचा त्याच्यात नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या हॅप्पी राहणं हीच माझी यशाची व्यक्त आहे त्यामुळे तुझा ऊर आनंदाने भरून आला हाच माझ्यासाठी आनंद थँक्यू वेरी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू तर मी सगळ्या रसिकांना परत एकदा आवाहन करीन की माझ्या या मैत्रिणीचं कार्य तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोचवा पण ते कसं पोचवणार त्याच्यासाठी तुम्हाला लाईक शेअर आणि सब सबस्क्राईब करायला हवं तर तेव्हा नक्की करा आणि परत एका पुढच्या आर्टिस्टच्या बरोबर आपण भेटूया सो so, थँक्यू सो मच so धन्यवाद